Welcome to dance to our YouTube channel. In English grammar, there are many type of sentence. Assertive sentence, imperative sentence, interrogative sentence, and exclamatory sentence. Today we are going to learn exclamatory sentence and assertive sentence. वाक्यांचे चार प्रकार पडतात. त्यांचे कार्य आणि रचना वेगवेगळे असते, पण त्यांच्यात बदल होऊ शकतो. हे नेमके चार प्रकार कोणते आहेत आणि त्यांच्यामध्ये बदल करताना नेमके कोणत्या नियमाचा वापर केला पाहिजे याचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स, विधानात्मक किंवा विधानार्थी वाक्य. ॲसर्टिव्ह सेंटेन्स वाक्यातून आशय, माहिती, भावना, विचार, संकल्पना मांडले जातात. या वाक्याचा वापर भाषेत मोठ्या प्रमाणावर केला जातो. या वाक्यांचे अफर्मेटिव्ह व निगेटिव्ह रूपांतर करतात. फॉर एक्झाम्पल, आय लाईक मँगो. आय डोंट लाईक मँगो. वाक्यामध्ये सुरुवातीचं जे आय लाईक मँगो होतं हे अफर्मेटिव्ह वाक्य होतं, त्याचं निगेटिव्हमध्ये आय डोंट लाईक मँगो असं तयार झाले. टाईप ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. उद्गारवाचक वाक्य. आश्चर्य, आनंद, दुःख, भीती इत्यादी भावनांची तीव्रता अथवा उत्कटता दाखवण्यासाठी या वाक्याचा वापर करतात. थोडक्यात काय, या प्रकारामध्ये आपण एक्सक्लेम करत असतो. म्हणजेच काय, तर आपल्या भावना, आनंद, दुःख हे काय करतो, आपण एक्सक्लेम करतो, म्हणजेच बाहेर काढतो. त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस असे म्हणतात. सुरुवात, या वाक्याची सुरुवात ही व्हॉट, हाऊने होते आणि वाक्याचा शेवट हा उद्गारवाचक चिन्हाने होत असतो. म्हणजे वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरतात. फॉर एक्झाम्पल, व्हॉट अ क्लेवर गर्ल मोनाली इज. फॉर आन्सर आहे, मोनाल इज अ व्हेरी क्लेवर गर्ल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, हाऊ ब्युटिफुल द न्यू बिल्डिंग इज. त्याचं आन्सर आहे, द न्यू बिल्डिंग इज व्हेरी ब्युटिफुल. वरील जी दोन वाक्य आपण पाहिली ती दोन्ही वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचे असून त्यांचे रूपांतर ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये करण्यात आलेलं आहे. आता हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर करताना नेमकं कोणत्या नियमांचा किंवा कोणती पद्धत वापरायची याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. उद्गारवाचक वाक्यातून विधानात्मक वाक्यात रूपांतर करताना पुढील बदल करतात. पहिला बदल असतो, एक्सक्लेमेटरी वाक्यातील कर्ता सब्जेक्ट सुरुवातीला लिहावा. म्हणजेच काय, वाक्यातील जो सब्जेक्ट आहे, कर्ता आहे, तो काय करायचा, सर्वप्रथम लिहायचा. दुसरी पद्धत आहे किंवा दुसरी स्टेप्स आहे, त्याच वाक्यातील क्रियापद वर्ब कर्त्यानंतर लिहावे. म्हणजे कर्ता लिहिल्यानंतर काय लिहायचं, वर्ब लिहायचं. त्यानंतर तिसरी स्टेप आहे, हाऊ ऐवजी व्हेरी हा शब्द वापरायचा आणि हॉट अऐवजी काय वापरायचं, अव्हेरी वापरावे. बघा, हाऊ ऐवजी काय वापरायचं, व्हेरी, आणि हॉट अऐवजी काय वापरायचं, अव्हेरी. त्यानंतर चौथा नियम किंवा चौथी स्टेप आहे, मूळ वाक्यात ए ऑब्ले ॲन हे आर्टिकल आले असतील तर ती काय करायचं, व्हेरीपूर्वी लिहायची. मूळ वाक्यामध्ये जर ए ॲन असे आर्टिकल आले असेल ते काय करायचं, व्हेरीपूर्वी लिहायचं. फेरी अव्हेरी नंतर वाक्यातील ॲडजेक्टिव्ह विशेषण किंवा ॲडवर्ब क्रिया विशेषण लिहावे. आर्टिकल लिहिल्यानंतर काय करायचं, व्हेरी व अव्हेरी नंतर वाक्यातील जे विशेषण आहे किंवा क्रिया विशेषण आहे ते लिहायचं. काही वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो अशा वाक्यात काय करायचं, इट इज हा सब्जेक्ट वापरायचा. काही वाक्यामध्ये सब्जेक्ट किंवा कर्ता नसतो अशा वेळी काय करायचं, त्या वाक्यामध्ये सुरुवातीला इट इज हा सब्जेक्ट वापरायचा आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया जी आपण वरती पाहिल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप करत जायचं. चला तर मग आता आपण काही एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, हाऊ फोर्सफुल द वाइंड वॉज. आणि त्याचं ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये रूपांतर बघा कसं केलेलं आहे, द वाइंड वॉज व्हेरी फोर्सफुल. पहा, ह्याच्यामध्ये जो सब्जेक्ट प्रथम घेतला, त्यानंतर बघा फर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद जे आहे वॉज, आणि त्यानंतर हाऊ ऐवजी फेरी आणि फोर्सफुल कर्म आहे तसं ठेवलं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, हाऊ स्लोली द राणी राईट्स. ॲन्सर आहे, राणी राईट्स व्हेरी स्लोली. बघा, सब्जेक्ट राणी, राईट्स फर्ब, हाऊ ऐवजी व्हेरी आणि राहिलेलं क्रियापद किंवा क्रियाविशेषण आहे स्लोली. त्यानंतर हॉट अ पिटी. आता या वाक्यामध्ये पण पहा, करता नाही आहे म्हणून इट इज हॉट ऐवजी अ व्हेरी आणि पिटी, इट इज अ व्हेरी पिटी. त्यानंतर बघा चौथं एक्झाम्पल आहे, हाऊ इंटरेस्टिंग द क्वेश्चन वॉज. ठरल्याप्रमाणे बघा, नियमाप्रमाणे स्टेप बाय स्टेप आपण सब्जेक्ट घेणार, द क्वेश्चन, सहाय्यकारी क्रियापद वॉज, हाऊ ऐवजी व्हेरी आणि इंटरेस्टिंग, द क्वेश्चन वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. पाचवं एक्झाम्पल आहे, हाऊ लकी ही इज. स्टेपप्रमाणे ही इज व्हेरी लकी. सिक्स्थ एक्झाम्पल आहे, हाऊ वेल ही पेंट्स द ऑल. सब्जेक्ट ही पेंट्स द ऑल व्हेरी वेल. सातवं एक्झाम्पल आहे, हाऊ एन्जॉयबल युअर कंपनी इज.
त्याचं उत्तर आहे युअर कंपनी इज व्हेरी एन्जॉयबल. अशा प्रकारे आपण नियमाप्रमाणे एक्सक्लेमेटरचे एस आर टी सेंटेन्समध्ये कसं रूपांतर करायचं याचा आपण अभ्यास आज पाहिलेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट्स करायला विसरू नका. त्याचबरोबर जर आपण अद्याप माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसल्यास व्हिडिओ खालील जे लाल रंगातील सबस्क्राईब हे बटन आहे ते सबस्क्राईब हे बटन दाबा व त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन ॲक्टिव्ह करा, जेणेकरून आपणास माझे विविध व्हिडिओंचे नोटिफिकेशन सर्व